निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। खेड तालुक्यातील सोनपत्रा नदीच्या मार्फत जगबुडी आणि वाशिष्ठी खाडीमध्ये सोडल्या जाणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या विरोधात तेथील स्थानिक भोई बांधवांचा मच्छी व्यवसाय कायमचा नष्ट झाला आहे। त्यामुळे त्याची नुकसान भरपाई व्हावी आणि लोटे परशुराम औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक विषारी पाण्याचं शुद्धीकरण व्हावं या मुख्य मागण्यासाठी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचं औचित्य साधत दर्यासारंग मच्छीमार भोई समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी निवेदनाच्या माध्यमातून विविध मागण्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या आहेत। जय सद्गुरु, नमस्कार। मी सुनील जाधव, दर्यासारंग मच्छीमार भोई समाजाचा अध्यक्ष, तालुका पेठ, जिल्हा रत्नागिरी। लोटे औद्योगिक वसाहतीचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांचे गेली 27-30 वर्ष आम्हाला ते सोनपात्र नदीच्या मार्गामधून जगबुडी खाडीमध्ये पाणी दूषित पाणी सोडलं जाते आणि त्याच्यामुळे मच्छीमारांची मोठ्या प्रमाणाची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्यासाठी आम्ही गेली 30 वर्षे प्रयत्न करतोय आणि या 2-3 वर्षामध्ये आम्ही मोर्चे काढले। माननीय भास्कर जाधव 6 डिसेंबर 2016 भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। संजयराव कदमांच्या यांच्याखाली उपोषण करण्यात आलं। नंतर जल उपोषण आम्ही त्या खाडीमध्ये केलं गेलं। असे अनेक प्रकारचे आम्ही मोर्चेने उपोषणे केली पण त्या CETPला आणि कुठल्याही त्या प्रतिनिधींना जाग येत नाही। आमची अपेक्षा होती की आमचे विचार काही जाणून घेण्यासाठी तुमची आमची एक भेट व्हावी, मिटिंग व्हावी आणि आमचे विचार काही जाणून। आमच्याकडे जो तरुण वर्ग बेकार आहे, त्या बेकार मुलांना कुठे 10वी 12वी शिकलेले 25,000 माणसं आहेत की त्यांना त्या मुलांना कुठेतरी नोकरी धंदा मिळेल किंवा आमची आत्तापर्यंत झालेली नुकसान भरपाईचे विचार होईल। गावामध्ये खेडेपाड्यामध्ये रस्ते दळणवळण ह्या सगळ्या गोष्टीच्या विषयाने अशा विषयासाठी आम्ही त्यांच्याशी मिळणारा प्रयत्न करतो पण गेली 3 वर्ष सातत्याने पाठी लागलो। त्याच्यापूर्वी तर लागत होतं होतं पण आता 3 वर्ष लागत नाही। अजिबात दुर्लक्ष होतं असल्याकारण नसतो आम्ही हा आजचा 15 ऑगस्टचा उपस्थित जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी त्यांना आदेश दिलेला आहे पण तो आदेशाचं पालन केला गेला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी गांधी सप्ताह दिनानिमित्त बापूजींचा आदर करून आम्ही आज हे उपोषणाला सुरुवात। सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य। संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक। संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं। कृषीदुर्ग अभियान प्रारंभ। आमचा पत्ता मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।